अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील धनेश साबद्रा या शाळकरी मुलाची चोरीला गेलेली सायकल जेबीएन महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या जागरूकतेने त्यांना पुन्हा मिळाली आहे। चोरीच्या उद्देशाने या शाळकरी मुलाची महागडी सायकल आनंद नगर येथील त्याच्या क्लास बाहेरून चोरट्याने लंपास केली होती, परंतु या महागड्या सायकलला नंबर लॉक असल्याने भुरटा चोर ही सायकल शहराबाहेर लंपास करू शकला नाही, त्यामुळे त्याने ही सायकल जेबीएन महाराष्ट्र न्यूज कार्यालयासमोर लावून दिली। गेल्या 2 दिवसांपासून सायकल समोर पडलेली दिसल्याने जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे संचालक किरण सोनवणे यांनी ही सायकल रात्री कार्यालयात ठेवली। त्यानंतर आज सकाळी PSI विकास पाटील यांना या बेवारस सायकलीबद्दल माहिती दिली। PSI विकास पाटील यांनी तत्काळ तपास यंत्र फिरवून या सायकल मालकाचा शोध लावला आणि जेबीएन महाराष्ट्र न्यूज टीमच्या समोरच ही सायकल या शाळकरी मुलाच्या हवाली केली आहे। PSI विकास पाटील यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे आभार व्यक्त करत शहरवासियांना सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। आपल्या जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 3-4 दिवसांपूर्वी आनंद नगर येथून चिरंजीव धनेश याची सायकल हरवली होती। कोणीतरी खोडसाळपणे ती सायकल आनंद नगर येथे क्लासला गेला असता कोणीतरी घेऊन गेलं आणि आपलं JBN महाराष्ट्र न्यूज या ऑफिस यांच्या ऑफिसजवळ सदरची सायकल लावलेली होती। सदर सायकल रात्रीपर्यंत इथं एकटीच कसं काय आहे बुवा, या गोष्टीचं आपले जागृत पत्रकार किरण सोनवणे JBNचे यांचं ते लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ येऊन जामनेर पोलीस स्टेशन गाठलं आणि मला येऊन विचारायला लागले की साहेब अशी कुठली तक्रार वगैरे सायकल हरवल्याची आपल्या पोलीस स्टेशनला आहे का। तेव्हाच कालच धनेश मला भेटला होता आणि त्याने सांगितलं होतं की माझी अशी अशी सायकल हरवलेली आहे, तर साहेब मिळाली तर मला कृपया करून सांगा। याच दरम्यान आज JBNचे पत्रकार श्री किरण सोनवणे हे मला येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले की अशा अशा रंगाची अशा अशा वर्णाची सायकल माझ्या ऑफिसजवळ कालपासून लावलेली आहे। त्यानंतर मी धनेश यांना निरोप दिला आणि ते त्यांनी सायकलची येऊन पाहणी केली आणि ती सायकल त्यांचीच निघाली। तर आपल्या जामनेरमधील असे जागृत नागरिक व जागरूक पत्रकार यांच्यामुळे सदरची सायकल आज मिळून आलेली आहे आणि ती आज या आपल्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये येऊन त्यांच्याच हस्ते ज्यांनी या ठिकाणी येऊन मला कळवलं त्यांच्याच हस्ते सदरची जी सायकल आहे ती यातील जे ज्यांची सायकल हरवलेली आहे चिरंजीव धनेश यालाही आपण या ठिकाणी परत करीत आहोत। तरी माझं अजूनही असं नागरिकांना पत्रकार बंधूंना सर्वांना आवाहन आहे की कुठली अशी व्यवहारस वस्तू कोणाला दिसून आल्यास आपलं थोडंसं डोक्याला ताण द्या आणि पोलिसांना कळवत जा, यामुळे लोकांच्या हरवलेल्या वस्तू किंवा अनेक चोऱ्या वगैरेसुद्धा उघडकीस येतात। तरी मी आपले JBNचे पत्रकार किरण सोनवणे यांचं तसेच त्यांच्या टीमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे चिरंजीव धनेश याची सायकल या ठिकाणी मिळून आलेली आहे। आज दिनांक 24/1/2019 आज धनेशची हरवलेली सायकल JBN महाराष्ट्र न्यूज यांचे संपादक किरण सोनवणे व मिलिंद लोखंडे यांच्या सहकार्यामुळे मिळालेली आहे। तसंच प्रत्येक समाजातील जेवढी लोक आहेत नागरिक आहेत यांनी अशी दक्षता दाखवून जी एखादी वस्तू आढळल्यास पोलीस स्टेशनला कळवून ती मिळून दिली किंवा देण्यात यावी असं प्रत्येक नागरिकाने जर सामंजस्य बाळगलं तर आपल्या इथे झालेल्या चोऱ्या चपट्या किंवा काही गोष्टी जर प्रत्येकाला निदर्शनास आणून दिल्या पोलीस स्टेशनला निदर्शनास आणून दिल्या तर समाजाचं हित होईल। एवढं बोलून मी तुम्हाला माझे 2 शब्द सांगतो। जय हिंद महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।